क्लास या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए टी वायच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी हो आजच्या तासाला आपल्याला कृषी आधारित उद्योग पाहायचे आहेत कृषी आधारित उद्योग म्हणजे काय त्याचे महत्व आणि त्यापुढील समस्या एवढ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायच्या आहेत यापूर्वीच्या तासाला आपण भारतातील लघु मध्यम म्हणजे भारतातील सूक्ष्म लघु मध्यम मध्यम उपक्रम आपण या ठिकाणी पाहितलेले आहेत या उपक्रम याला का यांच्या व्याख्या पाहितलेल्या आहेत महत्व पाहतलेल्या आहेत यापुढील समस्या आणि उपाययोजना किंवा त्या अनुषंगाने शासनाचं धोरण देखील आपण पाहतलेलं आहे यापूर्वी आपण पाहतो की सिलेबस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची भूमिका हा टॉपिक आपण इंडियन इकॉनॉमीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहितलेला आहे साधारणपणे आपण पाहतो की भारतामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये फार महत्वाचा वाटा या कृषी क्षेत्राचा आहे साधारणपणे आपण पाहतो की चोपन्न पॉईंट सहा टक्के लोक प्रत्यक्ष शेतीवर आपण पाहतो की रोजगारावर अवलंबून आहेत किंवा ग्रा त्यांचा उदरनिर्वाह त्या माध्यमातून होतो आणि अप्रत्यक्ष आणखी आपण पाहतो की यामध्ये दहा पंधरा पर्सेंट पुन्हा संख्या वाढते साधारणपणे असं सत्तर टक्क्या जवळ जवळ आपण पाहतो की कृषी क्षेत्राशी निगडीत लोक आहेत आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला कृषीचा कणा म्हटलं जातं त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्येही कृषीचा सतरा टक्के वाटा आहे आणि तोही मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर देशाच्या निर्यातीमध्येही कृषीचा वाटा बारा पॉईंट सव्वीस टक्के या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर कृषी क्षेत्र हे उद्योगांना कच्चा माल पुरवठा असता आणि हे कच्चा माल वापरून बरेच उद्योग म्हणा त्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम आणि मोठे उद्योग हे प्रक्रिया करत असतात आणि आपण पाहतो की त्या माध्यमातूनही मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्मिती होते किंवा उत्पादनाची प्रक्रिया पार पडते मागणीच्या प्रमाणात या ठिकाणी पुरवठा होतो लोकांचं उत्पन्न त्यामुळे वाढतं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो तर हे ये सगळं आपण पाहतो की कृषीमुळे घडून येतं आणि कृषीचा रोल त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीला खूप महत्वाचं स्थान आहे आणि मग एवढी जर महत्वाची भूमिका कृषी क्षेत्राची असेल तर आपण पाहतो की कृषीमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू ह्या नाशवंत वस्तू असतात आणि त्यावर जर लवकरात लवकर प्रक्रिया केली आणि ती प्रक्रिया ग्रामीण भागातच जर केली आपण पाहतो की कृषी उद्योग हा ग्रामीण भागामध्ये विखुरलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये जर कृषी भागा आधारित उद्योग या मालावर प्रक्रिया करणारे आपण पाहतो की भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल हे फार दिवस टिकत नाही आणि म्हणून त्यांच्यावर प्रक्रिया करणारे जर उद्योग तिथे जर निर्माण केले तर त्या ठिकाणी आपण पाहतो कच्च्या मालाची किंमत आणि पक्क्या मालाच्या किंमतीमध्ये फार फरक आहे जसं की आपण पाहिलं की टोमॅटोचं जर उदाहरण घेतलं तर टोमॅटो कच्चे जर शेतात जे पिकले ते जर घेतले तर आपल्याला पाच रुपये दहा रुपये किलो भेटतात पण या टोमॅटो पासून सॉस जर तयार केला प्रक्रिया जर तयार केली तर एक पन्नास ग्रॅम सॉसची किंमत आपल्याला पंचवीस रुपये तीस रुपये द्यावी लागते एवढी म्हणजे किमतीमध्ये म्हणजे व्हॅल्यूमध्ये ॲडिशन खूप होतं किंवा व्हॅल्यू मोठी होते किंवा किमतीमध्ये वाढ होते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं या अनुषंगाने किंवा शेतकऱ्याच्या मालाला चांगल्या किमतीला मागणी यावी या अनुषंगाने आपण पाहतो की देशामध्ये कृषी आधारित उद्योग निर्माण होणं गरजेचं असतं आणि त्याशिवाय आपण पाहतो की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यवस्थित भाव येणार नाही आणि म्हणून शासनाचं चा तशा प्रकारचं धोरण असतं काल आपण पाहतलं लघु सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये निर्माण व्हावे देश आत्मनिर्भर व्हावा देशाची निर्यात वाढावी विदेशी चलन मिळावं त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ व्हावी हे गव्हर्नमेंटचे टार्गेट आहे आपण पाहतो की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होईल या अनुषंगाने शासनाने आता धोरण आखलेलं आहे किंवा तशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे मग नुसते निर्मिती करून इथे उपयोग नाही तर निर्मितीवर प्रक्रिया करून प्रक्रिया जर झाली आणि ती वेळेत जर झाली तर आपण पाहतो की त्याची किंमत दुपटी तिपटीने वाढते आणि त्याचा फायदा आपण पाहतो की शेतकऱ्यांना होईल कारण आपण पाहतो प्रक्रिया उद्योग जर ग्रामीण भागात निर्माण झाले तर शेतमालाला प्रचंड मागणी येईल आणि मागणी आली तर आपण पाहतो की किंमत वाढते आणि किंमत वाढली तर मग शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्यांना नफा मिळेल कारण आपण पाहतो की हा शेतीचे शेती, शेती करण्याच्या पद्धतीमध्येही बराच बदल झालेला आहे हरित क्रांतीनंतर आपण पाहतो की आधुनिक बियाणांचा वापर झालेला आहे कृषीची उत्पादकता वाढलेली आहे आणि त्यामुळे वाढलेले उत्पादन हे विक्री होण्यासाठी त्या मालावर प्रक्रिया करणे गरजेचं असतं आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना कृषी आधारित उद्योग असं म्हटलं जातं किंवा शेतमालावर प्रक्रिया करणे आणि शेतीसाठी लागणारी जी आदानी आहेत ज्यामध्ये खते असतील बियाणे असतील औषधं असतील अवजारे असतील या अवजारांचा पुरवठा करणाऱ्या सर्व उद्योगांना या ठिकाणी कृषी आधारित उद्योग असं म्हटलेला आणि यांची संख्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ती वाढावी या अनुषंगाने शासनाचं धोरण असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं कारण आपण पाहतो की जोपर्यंत कृषी मालावर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य किंमत मिळणार नाही म्हणून आपण पाहतो ज्या प्रदेशात जे पीक पिकतं त्या त्या ठिकाणी ते, ते, ते उद्योग निर्माण झाले पाहिजे जसं की मराठवाड्यामध्ये कापूस पिकतो तर कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या फार प्रमाणात निर्माण झाले तर कापसाला चांगली किंमत येईल बाराही महिने मागणी राहील आणि त्यामुळे शेतकरी चांगला कापूस पिकवेल आणि कापूस चांगला पिकला तर शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील नफा मिळतील आणि शेत आपण पाहूया की शहरी आणि ग्रामीण भागातलं जे आर्थिक विषमता आहे ती त्यामुळे कमी होण्यास मदत होऊ शकते एवढं महत्वाचं स्थान कृषी आधारित उद्योगाचं असलेला आपल्याला दिसून येतं कारण आपण पाहतो की कच्च्या मालाला तेव्हाच महत्व प्राप्त होतं की जेव्हा त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल नाहीतर आपण पाहतो नाहीतर तो, तो फेकून द्यावा लागतो बऱ्याच वेळा आपण पाहतो की शेतकऱ्यांचे टोमॅटो किंवा कांदा न विकल्यामुळे शेतकरी रस्त्यावर कांदा फेकून देतो किंवा पी उत्पादन घ्यायला परवडत नाही पाहिजे ती किंमत येत नाही जसं की आपण पाहतो की आता आदानांच्या किमती कृषी आदरांच्या किमती भरपूर वाढलेल्या आहेत जसं की आपण पाहतो खतांच्या किमती वाढलेल्या आहेत औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत मजुरी वाढलेली आहे तंत्रज्ञानाच्या किमती वाढलेल्या हे सगळं महाग आणायचं आणि शेतीमध्ये घालायचं आणि शेतीतून उत्पादन काढल्यानंतर शेतीतलं शेतमाल हा स्वस्तात जर विकला तर शेतकरी हा कायम कर्जबाजारी असतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आपण पाहिलं की कृषी मालातील किमतीतील चढउतार आपण पाहितलेले आहेत की कृषी हंगाम हा अल्प हंगाम असतो कृषी कृषीचा पुरवठा एका विशिष्ट महिन्यामध्येच वाढतो आणि त्यामुळे त्याच्या किमती होत कमी होतात आणि म्हणून व्यापारी मुद्दा कृषी पुरवठा वाढला तर किमती कमी करतात आणि कमी किमतीमध्ये शेतमाल खरेदी करतात पर्याय पर्यायने शेतकऱ्यांकडे पिकलं तरी त्यांना नफा मिळून देणारी किंमत मिळत नाही आणि शेतकऱ्यांचं जीवन मग आपण पाहतो की हालाकीच राहतं गरिबीचंच राहतं त्यातून दारिद्र्य वाढतं या सगळ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आपण पाहतो की कृषी आधारित उद्योग हे महत्वाची भूमिका पार पाडतात कृषी आधारित उद्योग जास्तीत जास्त जर शे खेड्यांमध्ये निर्माण झाले ग्रामीण भागात निर्माण झाले तर शेतमालाला चांगली किंमत मिळेल त्याचबरोबर मागणी वाढेल त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल पे शेती करण्यामध्ये कारण चार पैसे मिळाले तर लोकांचा उत्साह वाढतो कारण शेवटी कष्ट जे करतात ते चार पैसे मिळण्यासाठीच असतात आणि ते चार पैसे मिळावेत यासाठी शेतकरी आपण पाहतो त्याच्या शेतात दिवस रात्र राबतो अनेक प्रकारचे धोके स्वीकारतो आपण पाहतो की दिवसा वीज नसले तर रात्री जाऊन तो शेतीला पाणी देतो इतकी माणसे इतकी तयारी शेती शेत शेतकऱ्यांनी एवढं कष्ट कोणीच करत नाही परंतु त्या कष्टाचं चीज तेव्हाच होईल की त्याच्या शेतमालाला चांगली किंमत मिळेल आणि त्याच्या शेतमालाला जर चा का चांगली किंमत द्यायची असेल तर कृषी आधारित उद्योग हे ग प्रत्येक गावात निर्माण झाले पाहिजे आपण पाहतो शेतात जे पिकतं ते सरळ विकलं तर ते त्याला काही फार किंमत मिळत नाही त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर प्रचंड प्रमाणात किंमत वाढ होते जसं की आपण पाहिलं की टोमॅटो आणि टोमॅटोचं सॉस घ्या सगळ्याच वस्तूची अशी जस की आता आपण पाहतो की आवळा जस की आवळा कच्चा माल विकला तर त्याला चार रुपये दहा रुपये किलो भाव असतो परंतु आवळा प्रक्रिया केली तर तेच लिक्विड आपण पाहूया की चारशे रुपये पाचशे रुपये लिटर न ते विकत अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात किमती वाढतात प्रक्रिया केल्याच्या नंतर आणि म्हणून कृषी मालाला शेतकऱ्यांना जर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करायची असेल तर कृषी मालावर प्रक्रिया होणं गरजेचं आहे आणि कृषी मालावर प्रक्रिया झाली तर आपण पाहतो की सर्वांनाच समाजातील ग्रामीण भागातील शहरी भागातील एकतर सर्वांच्या मागणीची पूर्तताही होईल आणि पूर्तता झाल्यामुळे हो मागणीच्या प्रमाणात पुरवठाही वाढेल आणि पुरवठा वाढल्यामुळे आपण पाहतो की मागणी आणि पुरवठ्यातून समतोल किंमत होईल आणि त्यातून सर्वांचाच फायदा होईल आणि म्हणून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी उद्योगाची खूप मोठी भूमिका आहे कारण आपण पाहतो शहरी आणि ग्रामीण जे अंतर आहे ते अशा प्रकारच्या उद्योगाच्या कमतरतेमुळेच हे अंतर निर्माण होतं किंवा जी आर्थिक विषमता आहे ती उद्योगाच्या कमतरतेमुळेच निर्माण होते कारण आपण पाहतो की कृषी मालावर उद्योग प्रक्रिया करणारे उद्योग जर हे ग्रामीण भागात नाही निर्माण झाले तर आपण पाहतो की कृषीमालाला किंमत मिळणार नाही आणि कृषीमालाला किंमत मिळाली नाही तर शेतकरी अडचणीत येतात शेतकरी कायम कर्जबाजारी राहतात शेती ही तोट्यात जाते आणि शेती तोट्यात जाऊ नये म्हणून शेतमालाला योग्य किंमत मिळावी म्हणून शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे जसे की आपण पाहतो की कापसावर प्रक्रिया केली पाहिजे ज्या प्रदेशात जे पिकतं त्या त्या प्रदेशात ते ते उद्योग निर्माण झाले पाहिजे कारण कृषी आधारित उद्योग देखील सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमातच येतात आपण पाहतो की फार काही भांडवल लागत नाही फार काही कौशल्य लागत नाही आणि कच्चा मालही त्या स्थानिक माल असतो त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग निर्माण करण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अनुकूल वातावरण आहे जसं की आपण पाहतो टोमॅटोवर प्रक्रिया केली मिरचीवर प्रक्रिया केली त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्यांचं त्या या ठिकाणी जास्त दिवस कशा टिकतील अशा प्रकारे म्हणजे शीत ग्रह जर निर्माण केली तर चार दिवस शेतकऱ्याचा शेतमाल टिकून आपण पाहतो की त्या प्रमाणात मागणीच्या प्रमाणात जर पुरवठा वाढवला तर निश्चितच शेतकऱ्याला फायदा देणारी किंमत मिळेल त्याचबरोबर आपण पाहूया की तेलबिया का ग्रामीण भागात पिक मोठ्या फार प्रमाणात पिकतात जर तेल बिया वर प्रक्रिया करणारे उद्योग त्याचबरोबर डाळीवर प्रक्रिया करणारे आपण पाहतो तूर मूग हे भरपूर प्रमाणात ग्रामीण भागात पिकतात आणि मग तिथेच ग्रामीण भागात जर दाल मिल उभ्या केल्या तर आपण पाहतो की डायरेक्ट तूर विकली तर फार तीन ते चार हजार रुपये क्विंटलनं ती विकते परंतु डाळ जर केली तर ती दहा हजार रुपये क्विंटलनं विकते एवढा फरक आहे म्हणजे कच्चा माला आणि पक्क्या मालाच्या किमतीमध्ये खूप प्रमाणात फरक आहे हे जर असं उभं राहिलं तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्थेमध्ये फरक पडणार फार काही विषमता दिसून येणार नाही म्हणून देशाच्या विकासामध्ये कृषी उद्योग हे देशाचा जर जलदगतीने विकास करायचा असेल तर कृषी आधारित उद्योग ग्रामीण भागात निर्माण झाले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना तर फायदाच होईल परंतु लोकांनाही मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि लोकांचं ग्रामीण लोकांचं उत्प ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात होऊन राहणीमानाचा दर्जा वाढेल आणि त्यांच्या भौतिक सुख संपत्ती त्यांना प्राप्त होईल आणि भौतिक सुख मिळणे म्हणजे त्याला आपण विकास असं म्हटलेलं आहे तर एवढ्या प्रकारे आपण पाहतो की ग्रामीण भागात जी छुपी बेकारी आहे अतिरिक्त लोकसंख्येचा ताण शेतीवर आहे तर तो, हो तो, तो इकडे जर ग्रामीण असे कृषी उद्योग निर्माण केले तर आपण पाहतो की अतिरिक्त श्रम हे इकडे सामावून घेतले जातील आणि त्या श्रमाची उत्पादकता हे वाढेल आणि उत्पादकता वाढल्यामुळे राष्ट्राच्या विकासात भर पडेल अशा प्रकारे हे उपयुक्त असे कृषी आधारित उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेला एक तो उभारी देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतात या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे फॅमिन इन्क्वायरी कमिशनची ही व्याख्या आहे की जे उद्योग शेतमालावर प्रक्रिया करतात व राज्याच्या औद्योगिकरणात मदत करतात आणि शेतीविषयक आदानांचा पुरवठा आदाना म्हणजे आदानं म्हणजे खते बियाणे जे कृषी उद्योगात जे माल तयार होतो तो माल जे शेतकरी वापरतात शेतामध्ये पीक घेण्यात त्या सर्व वस्तूंच्या त्या सर्व वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योगांना कृषी उद्योग देखील म्हणतात कारण आ, कच्चा माल वापरून पक्का माल तयार करणारे हे सगळे कृषी आधारित उद्योग आणि शेतीसाठी जे आदानं लागतात जसं की कृषी अवजारे असतील खते बिबे याचाही पुरवठा करणारे सर्व उद्योग तंत्रज्ञान अशा प्रकारे शेतीला पुरवठा करणारे सर्वांचा समावेश या ठिकाणी कृषी आधारित उद्योगामध्ये कमिशनने केलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे की नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च यांच्या मते शेतमालावर प्रक्रिया करणारे व शेतीसाठी लागणारी अवजारे खद्ये बिबियाने कीटकनाशिके निर्माण करणाऱ्या उद्योगांना कृषी आधारित उद्योग असं म्हटलेलं आहे आता याच्यावर एम सी क्यू कसा येतो की कृषी आधारित उद्योग म्हणजे काय डॅश डॅश कृषी आधारित उद्योग म्हणजे काय तर खाली मग वेगवेगळे पर्याय तुम्हाला देता येतील की तुम्हाला ह्या व्याख्येचा अर्थ जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा पर्याय तुमच्या लक्षात येणार नाही तर कृषी आधारित उद्योग म्हटलं तर तुम्हाला त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की शेतमालाचा कच्चा माल म्हणून वापरणार आहे आणि कृषीला आधारांचा पुरवठा करणारे मग ट्रॅक्टर कंपन्या असतील अवजार तयार करणाऱ्या कंपन्या असतील खते तयार करणाऱ्या कंपन्या असतील बियाणं करणाऱ्या तयार करणाऱ्या कंपन्या असतील औषध निर्माण करणार जे जे शेतीला लागतं त्याचा त्याचा जे म्हणजे प्रक्रिया करून जे मालाचा पुरवठा होतो त्या सर्व ज्याचा शेतीमध्ये उपयोग होतो अशा सर्व उद्योगांचा अं कृषी आधारित उद्योग म्हणून समावेश या दोन्ही व्याख्याच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून येतो आपण शेती आधारित उद्योगाचं तर महत्व पाहतलेलंच आहे कृषी आधारित उद्योग निर्माण झाल्यास ग्रामीण भागातील लोक जे शहरी भागात वळतात ते शहरी भागात येणार नाहीत कारण त्याच ठिकाणी त्यांना गावातच उद्योग मिळेल रोजगार मिळेल त्याचबरोबर शेतीवरील अतिरिक्त लोकसंख्येचा जो ताण आहे तो ताण कमी होईल आणि हे अतिरिक्त लोकसंख्या जी छुपी बेकारी आहे ती कृषी आधारित उद्योगाकडे वळवल्या जाईल आणि त्यामुळे दो त्यांची उत्पादकता वाढेल त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल त्याचबरोबर साधारणपणे कमी भांडवलात असे उद्योग उभे करता येतात त्यामुळे याचा एक फायदा आहे की भारतामध्ये ग्रामीण भागात भा भांडवलाचा जरी अभाव असला तरी कमी भांडवलामध्ये असे कृषी आधारित उद्योग उभे करून एक जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे ती विकसित करता येते असं आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर स्वदेशी तंत्रज्ञानाने कृषी आधारित उद्योग आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येतात आत्मनिर्भर भारत आपण ज्याला म्हणतो तर त्यामुळे आपण पाहतो की आपण आपली जी निर्या आयात आहे ती आयात कमी होऊन या ठिकाणी आपलं विदेशी चलन वाचू शकतं एवढी महत्वाची भूमिका या कृषी उद्योगाची असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर कृषी आधारित उद्योगाचं आपल्याला महत्व सांगता येईल की त्यामध्ये आपण पाहतो की बँकिंग प्रवृत्ती वाढते किंवा लोकांची बचत प्रवृत्ती वाढते आणि या बचत प्रवृत्तीतून आपण पाहतो की बँकिंग क्षेत्र विस्तारित होतं त्याचबरोबर उद्योग निर्माण होतात कारण त्यातून भांडवल निर्मिती होऊ शकते आणि त्यामुळे आपण पाहतो की जो भांडवलाचा अभाव आहे लोकांचं उत्पन्न वाढलं तर बचत वाढते आणि बचत वाढलं तर भांडवल गुंतवणूक वाढते अशा प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल या कृषी आधारित उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्माण झाल्याच्या नंतर निर्माण होऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर शेतीत ज्याप्रमाणे अन्नधान्याचे उत्पादन होते त्याचप्रमाणे भाजीपाला फळे इत्यादी नाशवंत वस्तूंचे उत्पादनही होते अशा नाशवंत वस्तूंवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो त्याचन त्यानंतर महत्त्व सांगता येईल की आर्थिक सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाची प्रक्रिया कृषी आधारित उद्योगाची फार गरज आहे किंवा या उद्योगाच्या माध्यमातून समाजाचं आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन होऊ शकतं बदल होऊ शकतं कारण लोकांचं उत्पन्न वाढलं तर लोकांचे विचार बदलतात आधुनिक प्रकारचे विचार होतात असं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर जी प्रादेशिक विषमता आहे ही विषमता कमी होण्यास कृषी उद्योगामुळे कृषी आधारित उद्योगामुळे आ, कमी होते ही विषमता असं आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर भारतीय शेती व शेतीवर आधारित उद्योगांची सांगड योग्य रीतीने घातल्यास त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला भरपूर फायदा होईल असं आपल्याला म्हणता येईल तर अशा प्रकारे शासन हे एवढं महत्व कृषी आधारित उद्योगाचा असल्यामुळे शासन आपल्या नियोजनामध्ये कृषी आधारित उद्योग जास्तीत जास्त कसे निर्माण होतील त्यासाठी सहाय्य करण्यासाठी किंवा लागणाऱ्या सगळ्या सुविधा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जातात आता आपण पाहतो की सबसिडीवर हे सगळे शासन उपलब्ध करून देतं दाल मिल उभी करायचे असेल तर पन्नास साठ टक्के सबसिडी आहे ऑइल मिल उभी करायची असेल तर पन्नास साठ टक्के सबसिडी आहे त्याचबरोबर आपण पाहतो की ही मोठ्या फार प्रमाणात सबसिडी आहे किंवा शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरायचं असेल ट्रॅक्टर घ्यायचा असेल नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायचं असेल तर मोठ्या फार प्रमाणात सबसिडी आहे त्याचबरोबर आपण पाहतो की जे पाण्याच्या मोटारी असतात आता सोलारवर शासन शेतकऱ्यांना या पाण्याच्या मोटारी देत देत आहे कारण विजेची समस्या ग्रामीण भागात मोठ्या फार प्रमाणात आहे या समस्येला पर्याय म्हणून सोलार ऊर्जेच्या माध्यमावर चालणारे यंत्र आता शेतीमध्ये येत तो फवारणी यंत्र सोलारवर चालणार येत आहे शेतीमध्ये दे पाणी देण्यासाठी जे पंप लागतात ते पंप सुद्धा शासन सोलारवर आता मोठ्या फार प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा सबसिडीच्या माध्यमातून पुरवठा करत आहे जी मोटारला आपण पाहतो लाख दीड लाख रुपये खर्च येतो ती मोटार वीस हजारामध्ये शासन उपलब्ध करून देत आहे की एवढ्या प्रकारचं अनुदान देऊन आपण पाहतो की शेती आणि शेतीवर आधारित उद्योग यांचा यांचा जर विकास झाला तर आपण पाहतो की ग्रामीण भागाचा काय पालट होऊ शकतो आणि ग्रामीण भागात जर लोकांचं उत्पन्न वाढलं तर आपण पाहतो की जी भारतामध्ये द्विदल अर्थव्यवस्था आहे ती कमी होईल असं आपल्याला म्हणता येईल या अनुषंगाने शासन वेगवेगळ्या वे, पातळीवर प्रयत्न करत असतं आणि आपण पाहतो की अशा प्रकारे अं या ठिकाणी कृषी आधारित उद्योगाचे प्रकार देखील दिलेले आहेत की त्यामध्ये पहिला प्रकार आहे कृषी सेवा केंद्रे ज्यामध्ये कृषी सेवा केंद्राद्वारे शेतीला लागणारी अवजारे उदाहरणात पंपसेट इलेक्ट्रिक मोटार ट्रॅक्टर्स मणी यंत्र व इतर अवजारांची या ठिकाणी पुरवठा केला जातो किंवा दुरुस्ती केल्या जाते दुसरा प्रकार आहे कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग नव्या वस्तूंची निर्मिती न करता फक्त शेतपालावर प्रक्रिया केली जाते असे उद्योग या प्रकारात मोडतात उदाहरणार्थ दाल मिल राईस मिल वगैरे वगैरे त्यानंतर कृषी उत्पादन दौर, उत्पादनाद्वारे वस्तू उत्पादन यामध्ये या, या प्रकारामध्ये उद्योग क्षेत्रात से शेतात तयार होणाऱ्या किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करून अगदी भिन्न प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात उदाहरणार्थ साखर सुत गिरण्यापासून कापड तयार करणे वगैरे वगैरे त्यानंतर चौथा प्रकार आहे कृषी आदरांची निर्मिती करणारे उद्योग अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये आपण पाहतो की कृषीला लागणाऱ्या अवजारांची कीटकनाशके खते ट्रॅक्टर्स इत्यादी वस्तूंचा यामध्ये समावेश होतो तर असे चार प्रकार कृषी आधारित उद्योगाचे असलेले आपल्याला दिसून येतात याही याच्यावर ये आपण पाहतो की एमसी क्यू येऊ शकतं की खालील याच्यामध्ये विसंगती ओळखा कृषी आधारित उद्योगाच्या संदर्भात विसंगती ओळखा कीटकनाशके खते ट्रॅक्टर्स आणि वेगळा पर्याय दिला तर तुम्ही समजायचं की विसंगती वेगळा प्रकार असेल कारण हे कृषी आधारित उद्योग आहेत अशा प्रकारे वेगवेगळे एम सी क्यूज परीक्षेमध्ये येतात आता हे आपण पाहिलं की हे सगळं एवढं महत्त्व हे प्रकार आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकतो एवढं महत्वाचं स्थान कृषी आधारित उद्योगाला असलेलं आपल्याला दिसून येतं परंतु याच्या ये काही समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात मुख्यतः आपण पाहतो की भांडवलाची समस्या आहे कौशल्याचं अज्ञान असतं लोकांमध्ये आपण पाहतो की तशा प्रकारचे लोकांना संस्कार नसतात की एखादा उद्योग स्थापन शेतकऱ्याचे सम... पूर करू शकतात त्यामुळे ते यापासून दूर जातात त्याचबरोबर ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत पायाभूत सं आधारभूत संरचना त्या ठिकाणी पुरेपूर नसतात रस्ता नसतो वीज नसते दळणवळणाच्या साधनांचाही अभाव असतो किंवा तसे कौशल्ययुक्त लेबर्स त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत आणि म्हणून आपण पाहतो की हे उद्योग ग्रामीण भागात निर्माण करणं तोट्या अं तोट्यात एखाद्या वेळेस तोटा होऊ शकतो या भीतीने बरेच लोक पुढे येत नाहीत आणि म्हणून अशा प्रकारच्या या समस्या जर दूर केल्या तर निश्चितच ग्रामीण भागामध्ये जे सुशिक्षित बेकार मुलं आहेत ते पुढे येऊन कृषी आधारित उद्योग निर्माण करू शकतात आज आपण पाहतो की बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात यावर आता मार्ग उपाय काढला जातो आहे त्याचबरोबर परंतु बचत गट हे पुरेसे नाही तर अशा प्रकारे सूक्ष्म लघु मध्यम आणि ल मध्यम या उपक्रमामध्ये कृषी आधारित उद्योग मोठ्या फार प्रमाणात निर्माण झाले पाहिजे या समस्या जर दूर केल्या तर निश्चितच कृषी आधारित उद्योग भारतात मोठ्या फार प्रमाणात निर्माण होऊन एक भारताची अर्थव्यवस्था समतोल विकसित होण्याला यामध्ये मदत होईल त्याचबरोबर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यामध्येही मदत होईल आणि लोकांचं दरडोई उत्पन्न वाढून देशाचा विकास होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल तरी या ठिकाणी थांबूया या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद